लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात असलेली वाघनखे आता भारतात आणण्यात आली आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली असून त्यांच्याकडे केवळ विरोध करण्याचं काम बाकी असल्याचे त्यांनी साताऱ्यातील शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहोत. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला ती वाघनख आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही. या वाघनखांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.